हाँ रोड नो रोड नो मित्रांनो, आता आपण आहे मिरज मध्ये आणि मिरज मध्ये रेस्क्यू करत असताना एक एक व्यक्तीचा आपण रेस्क्यू केला, पण परत रेस्क्यू करून झाल्यानंतर एक दादा आम्हाला गाडी घेऊन जात असताना एका झाडाखाली बसलेले दादा आम्हाला दिसले. तर ते दादा तुम्हाला दिसतेत का बघा, तर झूम करून दाखवतील तुम्हाला. तर मित्रांनो, मिरज मध्ये रेस्क्यू करत असताना रेस्क्यू करून आम्ही पंढरपूर कडे चाललो होतो आणि जाता जाता एक दादा दिसल्यामुळे आम्ही गाडी साईडला घेतली. काय विषय आहे जरा मला तर ते टेन्शन मध्ये आणि डिप्रेशन मध्ये गेल्यासारखं वाटत आहे. तर जाऊ त्यांच्याजवळ, विषय काय आहे नक्कीच जाणून घेऊया. कारण असा एक व्यक्ती अशा घाण ठिकाणी बसणं हे थोडं वेगळं आहे. नॉमिनल माणूस स्टँडवर बसतो किंवा चांगल्या जागेवर बसतो, पण हा माणूस घाणीत बसलेला आहे. तर चला त्यांची आपण नक्कीच माहिती घेऊ मित्रांनो. दादा इथं का बसलाय अस? पोटासाठी. पोटासाठी इथं बसलाय? इथं काय देणार तुम्हाला? पण हे आउटसाइड आहे हो, इथं आता गाड्या इथून बाहेर पडतात, बरोबर आहे का? डमरू पाय दुखाले. पाय दुखालायत म्हणून बसलाय का? बर. तर नाव काय दादा तुमचं? अशोक सिद्धाप्पा पुजारी. अशोक सिद्धाप्पा पुजारी. सिद्धाप्पा पुजारी. गाव कुठलं आहे? कुंभोज, हातकणंगले तालुका, जिल्हा कोल्हापूर. हातकणंगले तालुका, जिल्हा कोल्हापूर, कुंभोज. कुंभोज गाव. गाव तुमचं जवळ आहे तिथलं, बरोबर आहे का? मग मिरज बस स्थानकावर तुम्ही का पैसे मागताय? तुम्ही तर धंदा कट आहे. हात नाही त्यामुळे. हात नाही? अरे बापरे. हात काय झाला तुमचा? हात कसा? हात मशीन मध्ये गेला. कुणा मशीन मध्ये गेला? चाकरी होतो एकट्याच्यात गेला. कुठं? इचलकरंजी. इचलकरंजी मध्ये चाकरी करत असताना तुमचा हात गेला? मग त्यांनी काय भरपाई वगैरे तुम्हाला दिला नाही? त्याने दवाखान्यात देतो म्हणला. पोलीस बिलीस आलते तेव्हा मला म्हणला सगळं माझं मी देतो, येऊशे सही कर. बर. मग मी काय केलं, दिल म्हणून मी माझ्या माझ्या त्यांनी गेले म्हणून सही केलो. बर. आणि त्यांना भरपाई दिली नाही. मग परत तुम्ही काय केलं? दवाखान्याचा खर्च तेवढा दिला त्यांना. दवाखान्याचा खर्च दिला आणि परत काय तुम्हाला आता उदरनिर्वाहासाठी काय तुम्हाला काय दिलं? चाकरी करत असताना हात कडबा कोटीच्या मशीन मध्ये गेला तर हॉस्पिटलचा खर्च दिला, पण ह्या माणसासाठी उदरनिर्वाहासाठी काय केलं? ना आज हा माणूस मिरज बस चांगला पैसे मागून खातोय, स्वतःचा उदरनिर्वाह लोकांना पैसे मागून खातो, ह्या प्रकारे यांचा हात असं झालेला आहे. सर्वप्रथम तुमचे आई वडील भाऊ बहीण कुठे आहेत? नाही, आई वडील वारले, मी एकटाच होतो. आई वडील वारले. आई वडील एकदम कस काय वारले? एक काट्याकन वारले. वाट्याकन कोण वारले? आई. आणि वडील? वडील ते हृदय कॅन्सर. मित्रांनो, आई वडील नाही आहेत असं यांचं म्हणणं येते. आणि एकाच जणा ठिकाणी कडबा कुठे मशीनवर काम करत असताना हात गेला आणि हात गेल्यानंतर बेवारस आणि रोडवर पैसे मागायची वेळ आली, पण आला मुद्दा कुठे फिरून की आश्रम नाही आपल्याला. आपल्याकडे जर आश्रम असतं तर नक्कीच या दादाला आपण तिथं नेऊन सांभाळलं असतं, पण आपला आश्रम करण्याचा प्रयत्न चालू आहे. जीवाच्या आकांतापासून प्रयत्न करतो की आश्रम लवकरात लवकर व्हावं आणि महाराष्ट्रात जे बेवारस अवस्थेत जगत असलेली लोक, बेघर अवस्थेत जगत असलेले लोक, त्यांना आदर देण्यात एक प्रामाणिक प्रयत्न आहे. पण अशा प्रकारे एक जर उघड सत्य आपल्या समोर येत असेल तर ही लाजिरवाणी गोष्ट मानता येईल. तर दादा, आता मी जास्त काय बोलणार नाही. तुझे कपडे वगैरे घाण झाले, कपडे कुठे आहेत तुझे? कपडे नाही. कपडे देऊ द्या तुला. दाढी कटिंग तू वेळाला करतोय, बरोबर आहे की? दाढी कटिंग नाही, कपडे देतो. आंघोळ करत जा, एक दोन दोन तीन जोड कपडे देतो तुला. आंघोळ वगैरे व्यवस्थित करत जा हो. आज ना उद्या त्या माणसाला त्याच्या पापाची शिक्षा होणार आहे. आज ना उद्या तुझं चांगलं होईल हे शब्द मी तुला नक्कीच देतो. नाही नाही, तसं काय करू, माझ्यात वयात आहे तू, माझ्यात वयात आहे, तसं काय करू. आज ना उद्या तुझं चांगलं होईल आणि आमचं जर आश्रम झालं तर मी तुला तिथे घ्यायला येतो. मग आश्रम मध्ये आपण मस्तपैकी एन्जॉय करत राहायचं. तुला मी लेखीचं काम देतो, लिखायचं, माणसं ओळखी नाच वाढायची. लवकर आश्रम होईल पांढरा चरणी प्रार्थना करू मित्रांनो. आणि या दादाला नक्कीच आपण आश्रम मध्ये घेऊन जाऊ. तर आम्ही तुम्हाला जर आमचं आश्रम झालं कुठं हुडकू तुम्हाला? इथं जाऊ. इथंच असतं मित्रांनो. मला पण जास्त काय बोलायची इच्छा नाही, माझा घसा बसलाय आणि मी व्हायरल होत होतो. मला तर माणूस म्हणून एक हात मध्ये देण्यासाठी आपण आलो होतो मिरजला.
आणि मिरज मध्ये रेस्क्यू करत असताना या दादाशी आपली भेट झाली. तर दादा टेन्शन घेऊ नको, रडू नको, आयतान वडिलांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. आणि आई तुझी बघत असेल, तुझ्या आईनं आपल्या माझी भेट घालून दिली आपल्या दोघांची. तुझ्या आईला माहित आहे मी तुला एक दिवस नक्की सांभाळायला घेऊन जाणार. हा रडू नको, माझ्या मोठ्या भावासारखा आहे, काळजी करू नको, रडू नको. आजचा दिवस जरी आपला नसला, उद्याचा दिवस नक्कीच आपला असेल. आणि आपण शांती सात जिंदगी जगू. हात असाव तर मी भीक मागितलो नसतो. नाही नाही, भीक मागा. आता वेळ आली म्हणल्यावर प्रत्येक गोष्टीला तो सामोरे गेला, खचून जाऊ नको. आज ना उद्या नक्कीच आपलं चांगलं होईल. रडू नको भावा, हा रडू नको, रडू नको. तर मित्रांनो, वाईट अवस्था आहे समाजात, काय चाललंय आणि महाराष्ट्रात असे प्रकार घडलं, मला खूप वाईट वाटतंय. लवकर आश्रम व्हावं, लवकर अशा लोकांची राहायची सोय व्हावं. रडू नको बाबा, तुला आपण कपडे देऊ, चल रडू नको. दहा जणांना नाही ना, असं दे रडू नको. वेळ आपली वाईट आहे म्हणायचं, आणि वेळ ही कधीच अशी राहत नाही. वेळ आज ना काल बदलणार आहे आपली. हा तुला कपडे देतो, आंघोळ केली का सकाळी? टी शर्ट बसली एक, घे टी शर्ट देऊ ना. एक कपडे घालून बदल फक्त, एवढे एक बदलू. परफेक्टच बसले, बॉडी गार्ड दिसत. लय देवान शरीर दानगर दिले खरे, कितन घालवले. फरक तुम्ही पाहू शकता, रोपड पालटला आहे. कपडे कारण दादाचे खूप घाण झाले होते, आणि वास्तव्य तुम्हाला माहित आहे की दादाची अवस्था का झाली. एक हात नाहीये, तुम्ही अशा प्रकारे पाहू शकता. कडबा कुटीच्या मशीन मध्ये हात गेला आणि दादाला बेवारस होण्याची वेळ आली. धंदा कडगडे शरीरानं, पण कोण कामाला घेत नाही की हात नाही म्हणून कोण कामाला घेत नाही. त्यामुळे दादावर उपासमारीची वेळ आली, आणि उपासमारीची वेळ आल्यामुळे दादानं मिरज बसस्थानकावर चार पैसे मागा स्वतःचा उदरनिर्वाह करण्याचं ठरवलं. आणि उदरनिर्वाह करत असताना आज आपण ज्यावेळेस मिरज बसस्थानकावर रेस्क्यूसाठी आलो, एक दादाचा रेस्क्यू केला, त्यावेळेस आपल्याला समोर एका झाडाखाली टेन्शन मध्ये बसलेल्या अवस्थेत दिसले. टेन्शन मध्ये होते, कोणालाही वाटतं की शरीरानं मी धंदा कडा आहे, पण माझ्यावर आज पैसे मागायची वेळ आली. पण असू दे दादाचं कोण नाही या जगात असं त्यानं म्हणलं, पण तू काळजी करू नको, आम्ही आहे. ज्या वेळेस आमचा आश्रम होईल त्यावेळेस गॅरंटेड शब्द तुला मी घ्यायला येणार बाबा. आणि तुला घेऊन जाऊन आपण ओके मध्ये शान के सात जिंदगी जागाय तिथं. कुणाचं एक नाही दोन नाही, आश्रम मध्ये दोन टाइम जेवण टीव्ही वगैरे सगळं तिथं असेल. लोड घ्यायचं नाही, एक हात नाही म्हणून काय प्रॉब्लेम नाही. सगळे माणूस परिपूर्ण असून सुद्धा कोण कोण काय काम करत नाही. पण मित्रांनो, जास्त काय आता याच्यात बोलू शकत नाही मी. आश्रम होणं किती गरजेचं आहे हा मुद्दा तुम्हाला पटवून देतोय मी, की महाराष्ट्रात हे दादापर्यंत आज आपण पोहोचू शकलो, काही जणांपर्यंत आपण पोहोचू शकत नाही. पण ज्या वेळेस आश्रम होईल त्यावेळेस माझा शब्द आहे की बेवारस आणि बेघर अवस्थेत माणूस मी दिसू देणार नाही. महाराष्ट्रात सगळी माणसं मी माझ्या आश्रम किंवा आपल्या आश्रम मध्ये जाऊन सगळी माणसं आपण सांभाळूया. पण एक विषय एवढाच आहे की आता जे बोलण्यासारखं काय नाही, माझी बी तब्येत खूप डाऊन आहे, विकनेस आहे. आणि व्हायरल इन्फेक्शन झाला होता आवाजावरून तुम्हाला लक्षात येत असेल. माणूस म्हणून एक हात आपण मिरजमध्ये दिलेला आहे. तर आता आपण पंढरपूरकडे मार्गस होतोय. दादा स्वतःची काळजी घे बरं, हा स्वतःची काळजी घे. हा काळजी घे स्वतःची, आजारी बेजारी पडल्या लगेच दवाखान्याला जायचं बरं का. माझा नंबर देतो, काय कमी जास्त असलं मला फोन करायचा. जरी तुला येऊ वाटलं पंढरपूरला तुझी तोपर्यंत सोय करतो मी कुठं, तर कर रेगी गाडीतला आपलं कार्ड आपलं देतोय आपण भावाला. काय कमी जास्त वाटलं फोन कर. आणि इथं तुला काय होण्यात आलं पंढरपूरला येतो इमर्जन्सी मी कुठं तर सोय करतो तुझ्या. पण असं बेवारस अवस्थेत लय दिवस राहलो. हा कार्ड दिलंय, नंबर दिलाय, नक्कीच दादाला आपण माणूस म्हणून एक हातमध्ये तिथं देण्याचा प्रयत्न करूया. आणि आज मिरज मध्ये माणूस म्हणून एक हातमध्ये देऊन पंढरपूर कुठे निघतोय. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आश्रम लवकरात लवकर होण्यासाठी तुमच्या मदतीची गरज आहे. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जावा,
यथाशक्ती मदत करा. फुल नाही फुलाची पाकळी, थोडीशी मदत आज तुमचं आश्रम होण्यासाठी खूप मोठं योगदान ठरेल. ज्या वेळेस आश्रम होईल त्यावेळेस नक्कीच आपण महाराष्ट्रातली अशी बेघर आणि बेवारस लोकांना आसरा देण्याचं नक्कीच काम करू. मित्रांनो धन्यवाद.